परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक सूर देऊन पाठवलेला आहे. अंतर्मनाच्या वीणेवरती हा सूर सतत वाजत असतो. बाहेरच्या गोंगाटाकडे जरा दुर्लक्ष केलं तर प्रत्येकाला तो सूर ऐकू येतो, आणि एकदा का जर का तो सूर ऐकू आला तर मग मात्र जगण्याचं महोत्सवात रूपांतर होत असत. आता ज्या गायिकेला आपण भेटणार आहोत त्या गायिकेला फार कमी वयात हा सूर गमसला. ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी सौ गौरी शिंदे. गौरी गेल्या 4 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये ऍज अ प्रोफेशनल सिंगर म्हणून ती काम करते आहे. परंतु एवढ्या कमी काळामध्ये उषा मंगेशकर, साधना सरगम, लक्ष्मीकांत पॅरेलाल, मोहम्मद रफी यांचे सुपुत्र शहीद रफी, तसेच म्युझिक डायरेक्टर राम लक्ष्मण अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत, तसेच सुरेश वाडकरची अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली, आणि या संधीचं तिने सोनं देखील केलं. तर या सुरेल आणि गोड गायिकेला आपण ऐकूया सौ गौरी शिंदे हिला. नैना लागे रे जाने क्या हो अब आगे रे. मैं
महके हुए से राज है,
आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है, आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है। लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं, लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं, आपकी आंखों में क्या साहिल भी मिलते हैं कहीं, आपकी खामोशिया ही आपकी आवाज है, आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपकी अंदाज है, आपकी महके हुए से राज है। महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपकी अंदाज है, आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है।